तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषिमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी कांद्याची तिथं जास्तीत जास्त लागवड केली होती आणि एकंदरीत आता एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा भरपूर जे कांद्याचे बाजारभाव आहेत तर ते घसरलेले आहेत। तर अशा काळामध्ये आपल्या शेतकरी मित्रांना जो कांदा आहे तर तो चाळीमध्ये साठवून ठेवायचा आहे आणि एकंदरीत कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला काही तिथं छोट्या छोट्या काळजी घेणं गरजेचं राहतं। त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाची, त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाची आपल्याला कांदा चाळ भरताना तिथं वापर करणं खूप गरजेचं राहतं। मित्रांनो, आपण कांदा चाळीत साठवल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, अशा कोणकोणत्या समस्या आहेत की ज्यांना आपला कांदा चाळीमध्ये सडू शकतो, तर या संदर्भात अगोदर माहिती घेऊ आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण कोणत्या प्रकारच्या पावडर किंवा कोणतं कीटकनाशक, कोणतं बुरशीनाशक आपण आपला कांदा चाळीत साठवताना वापरू शकतो, तर या संदर्भात एक माहिती घेऊ। शेतकरी मित्रांनो, मुख्य सांगायचं म्हणजे आपला कांदा आपण ज्यावेळेस चाळीमध्ये साठवून ठेवतो तर आपल्या कांद्यामध्ये काळ्या रंगाच्या काजळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो। मित्रांनो, आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही, परंतु आपण कांद्याच्या आतमधलं एक दोन पत्ती जर काढली तर तिथं 100% आपल्याला काळ्या रंगाची काजळी तिथं आलेली पाहायला मिळते। तर त्याच्यासाठी आपण कांदा चाळीमध्ये साठवताना एक बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं राहतं आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कांदा चाळीमध्ये साठवताना काजळी येऊ नये म्हणून कांदा काढणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर आपल्याला आपल्या कांदा पिकासाठी शेवटची फवारणी घेणं गरजेचं राहतं। तर शेवटची फवारणी कोणती घ्यावी या संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल, जर तुम्ही अजूनसुद्धा कांदा काढायला 15 ते 20 दिवस बाकी असेल तर ती फवारणी तुम्ही तिथे घेऊ शकता। मित्रांनो, कांदा चाळीत साठवताना सर्वात महत्त्वाचं असतं वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो, काळ्या रंगाच्या काजळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो, तर ते येऊ नये म्हणून एक बुरशीनाशकाची आपल्याला तिथं वापर करणं, पावडरचा वापर करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी सर्वात महत्त्वाची समस्या असते तर ती म्हणजे ज्यावेळेस आपण आपला कांदा चाळीमध्ये साठवतो आणि कदाचित एखादा कांदा खराब होतो म्हणजे कांदा सडतो, कांदा सडल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा जास्तीत जास्त तिथं प्रादुर्भाव होतो, जसं वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांचा वगैरे तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि एकंदरीत एक कांदा सडल्यानंतर ती आळी दुसऱ्या कांद्याकडे जाते आणि दुसरा कांदा सुद्धा तिथं सडायला सुरुवात करते। तर त्या आळी नियंत्रणासाठी किंवा त्या कीड नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाचं कीटकनाशक वापरणं त्या टायमाला गरजेचं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपली चाळ भरणार असाल तर अशा टायमाला आता एक बुरशीनाशक सांगतो। मित्रांनो, जे सर्वात स्वस्त बुरशी, आता खूप जास्तीत जास्त महागडे बुरशीनाशक उपलब्ध आहेत, परंतु अतिशय स्वस्तात मस्त आणि जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये जी बुरशीनाशक येतं तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो सल्फर। मित्रांनो, जे सल्फर असतं तर ते पावडर स्वरूपातलं सल्फर आपल्याला बुरशीनाशकाचं काम करताना पाहायला मिळतं। मित्रांनो, सल्फर 80% किंवा सल्फर 85% किंवा सल्फर 90% हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट तिथं वापरू शकता। मित्रांनो, कोणत्याही कंपनीचं का सांगतोय, कारण जर तुम्ही दुकानामध्ये घ्यायला गेले तर प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट तिथं उपलब्ध असतात। तर सल्फर 90, 85 किंवा 80 जे की पावडर स्वरूपातलं असणं गरजेचं आहे, तर त्या सल्फरचा तुम्ही तिथं वापर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक कीटकनाशक, आता हे झालं बुरशीनाशक, आता दुसरं म्हणजे कीटकनाशक। मित्रांनो, कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला आधी घटक सांगतो आणि वेगवेगळ्या कंपन्यांचा तोच घटक असलेला तुम्ही ते प्रोडक्ट तिथं पावडर स्वरूपातलं वापरणं गरजेचं आहे। मित्रांनो, कीटकनाशकामध्ये जर विचार केला तर क्लोरोपायरीफॉस 1.5% जे की पावडर स्वरूपातलं एक कीटकनाशक येतं, तर या कीटकनाशकाचा तुम्ही तिथं वापर करणं गरजेचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो सायपर मिथ्रिन 0.4% किंवा 0.25% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो क्लोरोपायरीफॉस प्लस सायपर मिथ्रिन हे दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही कांदा चाळीत साठवताना तिथं पावडर म्हणून वापरू शकता आणि तुमच्या प्रत्येक कांद्यापर्यंत ती पावडर पोहोचल असा तुम्ही त्या पावडरचा वापर करणं गरजेचं आहे। आता भरपूर सारे शेतकरी एक प्रश्न विचारतात की सर, नेमकं कांदा चाळीत साठवताना तुम्ही बुरशीनाशक सांगितलं, कीटकनाशक सांगितलं, परंतु याचं योग्य प्रमाण किती आहे? मित्रांनो, आपण याचं योग्य प्रमाण तिथं ठरवू शकत नाही। बऱ्यापैकी आपण जर विचार केला तर 100
100 क्विंटल कांद्यासाठी किंवा 10 टन कांद्यासाठी आपण 5 किलो जे एक बुरशीनाशकाची पावडर त्याच्यासोबत 5 किलो एक कीटकनाशकाची पावडर तिथे एक सरासरी वापरू शकतो. परंतु आता तुम्ही ती कशा पद्धतीने टाकताय, पूर्ण कांद्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली शेतकरी मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी दरवर्षी एकाच कांद्याच्या चाळीमध्ये कांदे साठवतो, तर ते कांद्याची चाळ एकाच चाळीमध्ये साठवत असल्यामुळं आपल्याला कांदा चाळीत टाकण्याच्या अगोदर त्या चाळीचं निर्जंतुकीकरण करणं खूप गरजेचं आहे. निर्जंतुकीकरण म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, कांदा चाळीत टाकण्याच्या आपल्याला एक 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी पूर्णपणे त्या चाळीला घेणं गरजेचं आहे. पूर्णपणे कांद्याची चाळ थोडक्यात धुवून घेतल्यासारखं तिथं करणं गरजेचं आहे. अशा टायमाला तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा, आणि जेच तुमच्या घरामध्ये जेच बुरशीनाशक पडेल असेल, कराटे असेल, साप पावडर असेल किंवा इतर कुठलंही बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक वापरा. निश्चितच तुम्ही निर्जंतुकीकरण करा, 100% तुम्ही त्याच्यानंतर कांदा चाळीत साठवा. आणि मी जर तुम्हाला पावडर सांगितलं तर त्याचा अवश्य वापर करा. निश्चित 100% तुमचा कांदा जवळपास 8 ते 9 महिन्यापर्यंत कदाचित चांगल्या सुरक्षित अवस्थेत कांदा चाळीत टिकू शकतो. आणि 100% शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखाच त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा तिथं फायदा होईल आणि एकंदरीत त्यांचा कांदा तिथं कदाचित जास्तीत जास्त दिवस कांदा चाळीत टिकण्यासाठी मदत होईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिजे.